कापसाचं खत व्यवस्थापन. आता कापसाला जे आहे त्याला साधारणतः शिफारस जी आहे नत्र हेक्टरी 120 किलो, स्फुरद 60 किलो आणि पालाश 60 ते 80 किलो. असं नत्र स्फुरद पालाश हे 3 घटक या प्रमाणात लागतात. कापसाला खत जास्त लागतं या 2 पिकांपेक्षा. पण खत कापसाला देताना हे थोडं थोडं पण सारखं सारखं खत द्या. आपण जे रासायनिक खतं देतो त्यातलं काही प्रमाणात खत हे पिकाला मिळतं, काही प्रमाणात हवेत उडून जातं, काही प्रमाणात पाण्यासोबत वाहून जातं, काही प्रमाणात जमिनीमध्ये फिक्स होतं. त्यामुळं आपण दिलेल्या खताचा जास्तीत जास्त पिकानं उचल करावा यासाठी थोडं थोडं पण सारखं सारखं खत जर दिलं आपण पेरून द्यायचं. कापसाला सगळे खताचे डोस हे आपल्याला डवऱ्याला मोघं किंवा सरतं आपण जे म्हणतो ते बांधायचं, पेरून द्यायचं, काही विचार करायचा नाही. काही शेतकऱ्याला वाटतं बी एका ठिकाणी राहील, खत दुसरीकडे पडेल, ते पिकाला मिळेल का? बरोबर मिळते. कोणत्याही पिकाचे मुळं कुठं असतात, दुपारी 12 वाजता जेवढ्या भागात सावली पडते तेवढ्या भागात त्याचे पांढरे मुळं असतात. खत दिल्याबरोबर त्याचं फॉस्फरस आणि पोटॅश ताबडतोब पिकाला मिळत नाही, तो विरघळतो, त्याचं स्वरूप बदलते. 30 दिवसानंतर ते पिकाला मिळणं चालू होते. तोपर्यंत पिकाचे मुळंसुद्धा वाढतात. त्यामुळं तुम्ही खत आजूबाजूला जरी टाकलं तरी ते कापसाला मिळते त्याची चिंता करू नका. एकदम खोडाजवळ एकदम मुळाच्या खाली खत द्यायचं टाळा, उलट थोडंसं बाजूला द्या, त्यामुळं ते पिकाला मिळेल, काही अडचण नाही. आता संतुलनाला फार महत्त्व आहे. नत्र स्फुरद पालाश मी नेहमी सांगत असतो की आपल्याला जेवण करायचं आहे, पोट भरलं पाहिजे, यासाठी आपल्याला पोळी भाजी भात हे 3 घटक जर वाढायचे झालं तर त्याचं संतुलन महत्त्वाचं आहे. भरपूर पोळी वाढली, भरपूर भात वाढला आणि थोडीशी भाजी वाढली अर्धी वाटी, तर आपलं जेवण व्यवस्थित होत नाही, मग पोळी आणि भात शिल्लक राहील. तसंच आहे एन पी केचं. तुम्ही एखादं अन्नद्रव्य कमी दिलं, दुसरे जास्त दिले तरी ते पिकाला ते शिल्लक राहतील, मिळणार नाही, मग तिथं आपला खर्च वाया जाईल. भाजी भरपूर वाढली आणि चटकोर अर्धी पोळी वाढली, अर्धी वाटी भात वाढला, भाजी शिल्लक राहील आणि पोळी आणि भात कमी पडेल. त्यामुळं एन पी के नत्र स्फुरद पालाशाचं संतुलन कोणत्याही पिकासाठी महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात हे थोडेसे दीर्घकालीन जे पिकं आहेत, जसं तुमचं कापूस झालं, ऊस झालं, किंवा जे 6-7 महिन्यापेक्षा जास्त कालावधी घेणारे पिकं आहेत, तर यासाठी संतुलन हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आता कापसाला आपल्याला खत कोणतं द्यायचं आहे यासाठी सगळ्यात पहिले तर मी हे सांगेल की तुम्हाला संतुलन करणं महत्त्वाचं आहे. संतुलनासाठी आपल्याला खताचे वेगवेगळे ग्रेड बाजारात आहे, त्यामुळं वेगवेगळ्या ग्रेडमधून कोणत्या ग्रेडसोबत काय द्यायचं संतुलन करण्यासाठी असे 3-4 पर्याय मी तुम्हाला देतो. समजा तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचं असेल तर त्याचं मिश्रण करताना 50 किलो सुपर फॉस्फेटसोबत 20 किलो युरिया आणि 20 किलो पोटॅश तुम्ही तिथं दिलं पाहिजे मिश्रण करताना. समजा तुम्हाला सुपर फॉस्फेट नाही पण डी ए पी बाजारात मिळतं आहे तर ठीक आहे, काय हरकत नाही, मग 20 किलो डी ए पी, 20 किलो युरिया, 20 किलो पोटॅश असं मिश्रण आपण हे दुसऱ्या डोससाठी करायचं आहे. समजा तुम्हाला 10-26-26 आहे तर 35 किलो 10-26-26 सोबत 10 किलो तुम्ही युरिया देऊ शकता. 20-20-13 किंवा 24-24-08 द्यायचं असेल तर साधारणतः 50 किलो 20-20-13 सोबत 10 किलो युरिया, 20 किलो पोटॅश असं तुम्ही मिश्रण करू शकता. आता आपल्याला यामध्ये पहिला डोस कधी द्यायचा, साधारणतः पेरणीच्या 7-8 दिवस आधीपर्यंत जर तुम्ही फुल्या पडत असाल, ढेगाट्या मारत असाल तर 7-8 दिवसात तेव्हा पेरून दिला तरी चालेल. फार लवकर 1 महिना आधी वगैरे जमिनीत कोरड्यात न पेरता 5-7 दिवस आधी पेरणीच्या जर किंवा 2 दिवस आधी, 4 दिवस आधी, 7 दिवस आधी जर रेघाट्या मारल्या, तुम्ही रेषा मारून घेतल्या तेव्हा खत पेरून दिलंच चालेल. त्यामुळं जेवढा खत द्यायला पहिला डोस द्यायला उशीर होईल तेवढं उत्पादनावर परिणाम होईल, वाईट परिणाम होईल. त्यामुळं कापसाला पहिला खताचा डोस हा लागवडीच्या आधी किंवा लागवडीबरोबर द्या. त्यात मी जे तुम्हाला 4 पर्याय सांगितले, सुपर फॉस्फेट अधिक युरिया अधिक पोटॅश, फक्त पहिल्या डोसमध्ये युरिया घ्यायचा नाही, मग काय घ्यायचं, 50 किलो सुपर फॉस्फेटला 20 किलो पोटॅश, किंवा डी ए पी जर घेतलं तुम्ही 20 किलो डी ए पी 20 किलो पोटॅश, किंवा 10-26-26 घेतलं तर एकटं 10-26-26 घ्या 35 किलो, 20-20-13 घेतलं तर 50 किलो 20-20-13 20 किलो पोटॅश या पद्धतीने घ्या. युरिया न घेता फॉस्फरस आणि पोटॅश हे आपण पहिल्या डोसमध्ये तिथं घ्यायचं आहे. नंतर दुसरा डोस जो आहे हा लागवडीनंतर साधारणतः 20 दिवसांनी हा दुसरा डोस पेरणीच्या आपल्या डवऱ्याच्या मागे
वक्राच्या मागं काय जे म्हणता तुम्ही कोळप डवरं वक्र त्याच्या मागं सर्त बांधून द्या, आपलं काय मोगं बांधून द्या आणि त्यांना पेरून द्या. आता या दुसऱ्या डोजमध्ये मात्र तुम्हाला जे पर्याय दिले ते मिश्रण सारख्या प्रमाणात झालं पाहिजे. म्हणजे सुपर फॉस्फेट द्यायचं असेल तर 50 सुपर फॉस्फेट आणि 20 युरिया 20 पोटॅश, डी ए पी द्यायचं असेल तर 20 डी ए पी 20 युरिया 20 पोटॅश, 10-26 द्यायचं असेल तर 35 किलो 10-26 किलो युरिया, 20-13 द्यायचं असेल तर 50 किलो 20-13, 10 किलो युरिया आणि 20 किलो पोटॅश, असं तीनही अन्नद्रव्याचं मिश्रण. आणि याच्यासोबत तुम्ही सल्फर डब्ल्यू डी जी सल्फा बूस्ट जे आहे ते 2 किलो घेऊ शकता आणि रायझर जी रायझर ग्रॅन्युअल पहिल्या किंवा दुसऱ्या डोजमध्ये, पहिल्या डोजमध्ये नाही दिलं गेलं तर दुसऱ्या डोजमध्ये मात्र तुम्ही 5-10 किलो रायझर जर कापसाला दिलं तर त्याचा तुम्हाला खूप फायदा दिसेल. सुरुवातीला 10 लाईन ओळी ज्या आहेत नुसतं खत द्या आणि 10 ओळीनंतर मग रायझर जी टाकून द्या, तुम्हाला तो शेवटपर्यंत फरक तिथं जाणवेल. तर 5-10 किलो रायझर आणि सल्फा बूस्ट जे आहे ते 2 किलो या दुसऱ्या डोजमध्ये तुम्ही देऊ शकता. आता पहिल्या आणि दुसऱ्या डोजमध्ये पी आणि के फॉस्फरस आणि पोटॅश आपण दिलं आहे, त्यामुळं तिसऱ्या डोजमध्ये आपण फक्त युरिया जरी दिला तरी चालेल, फक्त नत्राची गरज असते. तिसरा डोस द्यायचा 40 दिवसांनी आणि हा डोस जो आहे हा आपल्याला पीक वाढीच्या म्हणजे कापूस एकदम वाढीच्या कालावधीमध्ये असेल, वाढीच्या अवस्थेमध्ये असेल, तिथं नत्राची कमतरता पडायला नको, त्यामुळं फक्त युरिया तिथं तुम्ही साधारणतः 1:40 किलो युरिया देऊ शकता. आणि जर तुमचा कापूस बागायती असेल, तुम्हाला जास्त खताचे डोजेस द्यायचे असेल, चौथा डोस हा साधारणतः 60 दिवसांनी, त्याच्यातसुद्धा मी जे ग्रेड मिक्स करायला सांगितले दुसऱ्या डोसप्रमाणेच चौथा डोस तुम्ही बागायतीमध्ये देऊ शकता. अधिक उत्पादन घ्यायचं आहे, कापसाची परिस्थिती चांगली आहे, पाचवा डोस द्यायची तुमची इच्छा असेल तर साधारणतः 80 दिवसाला पाचवा डोस, तोसुद्धा फक्त युरियाचा. या पद्धतीनं कोरडोमध्ये किमान 3 डोस आपण थोडं थोडं खत जास्त वेळ द्यायचं, सारखं सारखं द्यायचं. बागायतीमध्ये ज्यांची इच्छा आहे त्यांनी 4-5 डोससुद्धा देऊ शकतात. त्यानंतर याच्यामध्ये 1-2 वेळेस तुम्ही पी बूस्ट आणि के डीपचं ड्रेंचिंग करा किंवा शेणखतामध्ये मिक्स करून टाका, याचासुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. आता सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जसं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे, तर मी तुम्हाला सल्फर वापरायला सांगितलं दुसऱ्या डोसमध्ये, कारण सल्फरची कमतरता आपण सहन नाही करू शकत. एखाद्या वेळेस दुसऱ्या अन्नद्रव्याची थोडीफार कमतरता असेल तर जमेल, पण सल्फरची कमतरता ही बऱ्याच जमिनीमध्ये सल्फरची कमतरताही आहे आणि ती आपल्याला जास्त घातक असल्यामुळं सल्फर तर तुम्हाला 2 किलो दुसऱ्या डोसमध्ये वापरायचं आहे. पण याच्या व्यतिरिक्त मॅग्नेशियमची कमतरता असेल तर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट 1:10 किलो, मॅग्नेशियमची कमतरता आणि पोटॅशची कमतरता जी शक्यतोवर बोंड भरताना बोंड लागल्यानंतर जाणवते, मग अशा वेळेस तुम्ही एकतर बिग बी 1:5-10 किलोचं ड्रेंचिंग करू शकता किंवा मॅग्नेशियम 10 किलो त्यातसोबत पोटॅश घेऊ शकता, त्यात सल्फर घेऊ शकता, हे सुद्धा याचं ड्रेंचिंग करू शकता. कॅल्शियम जर वापरायचं असेल तर कॅल्शियम नायट्रेट 1:5 किलो हे तुम्ही सल्फरसोबतही वापरू शकता. शक्यतोवर सूक्ष्म अन्नद्रव्ये जी आहेत, एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत ग्रेड 1 महाराष्ट्र, म्हणजे त्यात बोरॉन, झिंक, फेरस, मॉलिब्डेनम वगैरे हे 6 घटक असतात, हे तुम्ही किंवा चिलेटेड मायक्रोन्युट्रियंट EDTA फॉर्ममधलं जसं परिस्पर्शी आपलं, इतरसुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्याचे 1/2 किलोचं साधारणतः 1:15 किलो तुम्ही शेणखतामध्ये मिक्स करून जर ठेवलं 7-8 दिवस आधी पिकाला द्यायच्या आधी, तर शेणखतामध्ये मिक्स करून ठेवलं आणि ते शेणखत रासायनिक खतात जर टाकलं पेरताना तर त्याचा फायदा चांगला होतो. तर सूक्ष्म अन्नद्रव्याचे 2 प्रकारे आपण वापर करू शकतो, एक तर शेणखतामध्ये टाका आणि नंतर ते शेणखत रासायनिक खतामध्ये टाकून पेरून द्या, किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याचा एका दुसऱ्या फवाऱ्यामध्ये सुद्धा आपण वापर करू शकतो. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये महत्त्वाचं जास्त आहे सल्फर आणि मॅग्नेशियम, त्याचा वापरसुद्धा मी तुम्हाला सांगितला. तर या पद्धतीनं आपण तिथे कापसाचंसुद्धा अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना संतुलित आणि गरजेनुसार आपण जर अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं, या पद्धतीचा वापर केला तर निश्चित मला खात्री आहे इथं बहुतांशी शेतकरी, हजारो शेतकऱ्यांनी काय खत वापरत होते त्यांचं त्यांना माहीत नव्हतं, आपल्या संपर्कात आल्यानंतर चांगलं व्यवस्थित संतुलित खत व्यवस्थापन करायला लागले आणि त्याचा खूप मोठा फायदा झाला. आता दुसरं पीक आपलं पुढचं पीक आहे तूर, तर तुरीच्यासुद्धा मुळावर गाठी आहेत, तुरीलासुद्धा लागणारं नत्र ते स्वतः त्या गाठी हवेतलं नत्र घेऊन पिकाला देतात,
तुरीला हेक्टरी 25 किलो नत्र 50 किलो स्फुरद व पालाशाची कमतरता असल्यास 30 किलो पालाश अशी हेक्टरी शिफारस केलेली आहे। तर तुरीला आपण खत कोणतं द्यायचं तर साधारणतः डीएपी हे एक चांगला ग्रेड आहे म्हणजे फॉस्फरस जास्त असलेला। पालाशाची कमतरता असेल तर थोडंसं पाला देऊ शकता, 12-32-16 देऊ शकता, 14-35-14 देऊ शकता, 10-26-26 देऊ शकता। सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग, थोडंसं युरिया आणि थोडंसं पोटॅश असं सुद्धा तुरीला तुम्ही देऊ शकता। तुरीला तुम्ही खत लागवडीबरोबर दिलं पाहिजे असंही नाही। लागवड झाल्यानंतर तुम्ही साधारणतः 8-15 दिवसानं जरी खत दिलं, खताचा डोस दिला, पेरून दिलं तरी चालेल। यामध्ये स्फुरद जास्त पाहिजे, नत्राची सुद्धा तुरीला नंतर गरज नाही, त्याच्या मुळावरच्या गाठी ज्या आहे त्या हवेतलं नत्र घेतील आणि त्या त्याला तुरीला देतील। आणि तुरीला पी बूस्ट आणि केलिप जसं सोयाबीनला आपण शेणखतात किंवा ड्रेंचिंग किंवा रासायनिक खतात टाकून देणार तसं तुरीला तुम्ही आळवणी करा, त्याला जास्त मानवेल। 2 किलो पी बूस्ट आणि 2 किलो केलिप हे एका एकराला जर आपण आळवणी केली तर आपल्याला तिथे पेरणी झाल्यानंतर लागवड झाल्यानंतर 8-10 दिवसांनी किंवा शेणखतात मिक्स करून टाकलं तरी चालेल। ट्रायकोडर्मासुद्धा आपल्याला तुरीला तिथं नक्की द्यायचं आहे। तर या पद्धतीनं तुरीला आपण स्फुरदयुक्त खत देऊ शकता। एखाद्या वेळेस आपलं बजेट नसेल, समजा खत घ्यायचं बजेट नसेलच, फॉस्फरस आणि पी एस बी के एम बी जरी दिलं तुम्ही आणि तुमच्या जमिनीतलं न विरघळलेलं स्फुरद आणि पालाश जर त्याला पिकाला मिळून दिलं तर खत दिलंच पाहिजे अशी फारशी आवश्यकता तुरीला नाही। बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रयोग केले, खत दिलेलं, रासायनिक खत न दिलेलं फारसा तिथे कारण तुरीचे म्हणजे फारसा फरक जाणवला नाही। तुरीचे मुळं सशक्त असतात, भरपूर मुळं असतात, त्यामुळे अन्नद्रव्य सौचल ते पीक सगळ्या थरातून करते।